नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। मी पदम जैन या ठिकाणी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, यावर्षी वनरक्षक भरती जी परीक्षा होणार आहे ती TCS किंवा IBPS या पॅटर्ननुसार होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्या पॅटर्ननुसारच अभ्यास करायचा आहे। मात्र हा अभ्यास करायचा आहे कसा, याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आशा करतो हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की आवडणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, TCS आणि IBPS यांचं जर या ठिकाणी तुलना केली तर ह्या ज्या दोन बोर्ड आहेत हे बोर्ड केंद्राची परीक्षा ज्या असतात, IBPS बोर्ड हे बँकिंगच्या AO PO किंवा RBI असिस्टंट यांच्या एक्झाम्स घेत असते, आणि TCS ह्या रेल्वे बोर्ड किंवा FCI किंवा NDA अशा मोठ्या मोठ्या ज्या एक्झाम्स आहेत किंवा UPSC याच्यासारख्या ज्या एक्झाम्स आहेत, UPSC तर ह्या ज्या इतर एक्झाम्स आहेत ते एक्झाम्स कंडक्ट करण्याचं काय काम करतं। तर मित्रांनो, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्यासाठी जे पुस्तक किंवा काय वापरतात मटेरियल प्रश्न काढण्यासाठी, तर मित्रांनो ते महाराष्ट्रातलं अजिबात त्या ठिकाणी मटेरियल नसते। एक्झाम जरी महाराष्ट्रातली असली तरी मित्रांनो त्या ठिकाणी इंग्रजी किंवा त्यांचं जे बुद्धिमत्ता असेल किंवा GK प्रश्न विचारण्याची जी पद्धत किंवा जी लेवल असेल, आतापर्यंत आपलं या ठिकाणी परीक्षा कोण घेत होतं, महाराष्ट्राची निवड समिती घेत होती। तर महाराष्ट्राची निवड समिती महाराष्ट्रातलेच पुस्तकं किंवा महाराष्ट्रातलंच पॅटर्न वापरत होतं। मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला बेटर जर मार्क्स मिळवायचे असतील किंवा TCSला जर आपल्याला ट्रॅक करायचं असेल तर तुम्हाला अगोदर TCSचा पॅटर्न काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणं आवश्यक आहे। तुम्ही या ठिकाणी जर कुठले रेल्वे किंवा इतरही कुठले जर पेपर त्या ठिकाणी चेक केले तर त्यांचा जो पॅटर्न आहे तो एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आहे की जो पॅटर्न आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी आलेला त्या ठिकाणी नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वेगळा अभ्यास हा करायचा आहे। आता उदाहरणार्थ मराठी या ठिकाणी तुम्हाला जर विषय असेल तर मित्रांनो, मराठी विषयासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तर वापरायचं आहे, मात्र या ठिकाणी जे पेपर विचारण्याची जी त्यांची शैली आहे किंवा पद्धत आहे ती जरा थोडी वेगळी आहे। इथं सिंपल सिंपल सरळ सरळ प्रश्न विचारतात, खालील वाक्यात कोणता वाळ आहे काळ आहे, मात्र त्या ठिकाणी ते तशा प्रकारचे प्रश्न न विचारता रिकामी जागा देतात आणि समान अर्थाचे तुम्हाला त्या ठिकाणी काय प्रश्न विचारतात। उदाहरणार्थ तुमचा उद्देश आणि हेतू, म्हणजे त्या ठिकाणी काय रामरावांनी गाय विकली याचं कारण की त्यांचा होता, मग उद्देश होता की हेतू होता, असे काही प्रश्न विचारतात, म्हणजे त्या ठिकाणी वरच्या लेवलचा तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे। राहिली गोष्ट बुद्धिमत्ता चाचणीसाठी, तर मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक विषयानुसार आपण घेणारच आहे। सुरुवातला मराठीसाठी मित्रांनो या ठिकाणी कुठलंही ऑप्शन नाही, बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे आणि मोरा वाळंबे सरांचं या ठिकाणी काय पुस्तक वापरायचं आहे। या ठिकाणी कुठलंही मी तुम्हाला बदल सांगणार नाही, मात्र या ठिकाणी तुम्ही पॅसेज लेवल किंवा तुमची आकलन क्षमता जर जास्त वाढवली तर तुम्हाला बेटर राहील। नंबर 2 या ठिकाणी विषय आहे मित्रांनो तुमचा आहे इंग्रजी। आता हा जो इंग्रजी विषय आहे, इंग्रजी विषयासाठी तुम्ही आतापर्यंत बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरत होते, मात्र मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्हाला या ठिकाणी आतापासूनच तुम्हाला पाल अँड सुरी यांचं जे पुस्तक आहे इंग्रजी व्याकरणचं, पाल अँड सुरी यांचं तुम्हाला काय वापरण्याची तुम्ही काय सुरुवात करायला पाहिजे। ॲक्च्युअलमध्ये हे पुस्तक मराठीमध्ये नाही आहे, हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये मिळते, परंतु तुम्हाला ते जर नाही वापरणं झालं तर मित्रांनो तुम्हाला खरंच कठीण जाणार आहे। तसंच आपण नोट्स तयार करणार आहे त्या तुम्ही जर घेतल्या तर कळून जाईल, मात्र पाल अँड सुरी वापरायचं आहे। आता या ठिकाणी तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता। बुद्धिमत्तासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर वापरत असाल वसे सर किंवा तुम्ही राणे वापरा, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल महाराष्ट्राचे पुस्तक वापरायचे असतील तर हे दोघं वापरा, नाहीतर मी तुम्हाला सजेस्ट करेल या ठिकाणी आर्यस अग्रवाल सरांचं तुम्हाला या ठिकाणी काय पुस्तक वापरायचं आहे की जेणेकरून आर्यस अग्रवालमधलं क्वांटी आणि ॲप्टी या ठिकाणी तुम्हाला रिझनिंग त्यातलं जसे तसे प्रश्न या ठिकाणी उतरणार आहेत। महाराष्ट्रामध्ये एकदम इझी प्रश्न विचारत होते, सिम्पल सिम्पल गुणाकार भागाकार, मात्र यांचं गुणाकार भागाकार नसतात, हे या ठिकाणी त्रिगुणामितीपर्यंत सुद्धा या ठिकाणी यांची काय पोहोच चाललेली असते। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला याचा सुद्धा अभ्यास करायचा। आपण नोट्स या गणित बुद्धिमत्ताच्या सुद्धा TCS पॅटर्ननुसार तयार करणार आहे, परंतु त्याला वेळ लागणार आहे। तिसरा जो विषय आहे मित्रांनो, चौथा विषय आहे GK। GK साठी या ठिकाणी निश्चितच ह्या परीक्षा महाराष्ट्राला थोडं व्हॅल्यू कमी देणार आहे, म्हणजे भारताच्या GK बद्दलचं जे परीक्षे प्रमाण आहे किंवा इंडिया लेवल किंवा जनरल वर्ल्ड लेवलचं जे GK आहे ते थोडं ते विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोल बरोबरच भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोलसुद्धा तुम्हाला थोडा या ठिकाणी काय करणं आवश्यक आहे। तसेच GK सुद्धा महाराष्ट्र भारत आणि जग GK या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। तसेच वने आणि पर्यावरणासाठी मित्रांनो तुमच्याकडे कुठलंही या ठिकाणी ऑप्शन नाही। GK साठी तुम्हाला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे, मात्र या चालू घडामोडी या ठिकाणी काय
नसणार आहेत, वने आणि पर्यावरणसुद्धा या ठिकाणी नसणार आहे, जैवविविधतासुद्धा यात तुम्हाला नसणार आहे। त्यासाठी मित्रांनो डबल अकॅडमीच्या ऑनलाइनर नोट्स हे बेस्ट सोल्यूशन आहे आणि विशेष म्हणजे या तुमच्यासाठीच तयार केलेले आहेत। मार्केटमधलं कुठलंही तुम्ही वनरक्षकचं पुस्तक उचला त्या ठिकाणी तुम्हाला वने आणि पर्यावरणाचे 5 ते 6 पानं मिळतील। मात्र या ठिकाणी स्पेशल 10,000 या ठिकाणी प्रश्नांचा संच या ठिकाणी तयार केलेला आहे आणि नुसतं पर्यावरणाचेच आपण या ठिकाणी 5,000 प्रश्न तयार करताय की जेणेकरून ते प्रश्नसुद्धा तुम्हाला काय उपयोगात येणार आहे। आशा करतो मित्रांनो हेच पुस्तकं तुम्ही वापरणार आणि तुम्हाला यश मिळवण्यात तुम्ही काय निश्चित सरसावणार। बेस्ट ऑफ लक। एवढं बोलून मित्रांनो हा लेक्चर येथेच थांबवतो। तुम्हाला जर वनरक्षक भरती ग्रुपला जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी मला व्हॉट्सअपला या नंबरला मेसेज करा, तर ग्रुप जॉईन करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल। टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर वनरक्षक _ चॅट येथे जाऊन तुम्ही टेलिग्रामची लिंक जॉईन करू शकता। आणि तुम्हाला पुस्तकं जर माफक दरात पुण्याच्या भावात जर तुमच्या गावात पुस्तकं पाहिजे असतील ते पण फ्री ऑफ डिलिव्हरी, तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर काय या वेबसाईटवर जाऊन ते पुस्तकं बाय करू शकता। तुम्हाला 1 रुपया डिलिव्हरी चार्ज लागणार नाही। तसेच मित्रांनो वनरक्षक भरतीची ऑनलाईन बॅच चालू आहेच, ती बॅचसुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता। मिस झालेले लेक्चर तुम्ही नंतरसुद्धा पाहू शकता असं त्या ठिकाणी, आणि विशेष म्हणजे फीसुद्धा वाजवी आहे। अधिक चौकशीसाठी त्या नंबरला तुम्ही काय व्हॉट्सअपला कॉल करा किंवा या ठिकाणी मेसेज करा। येथे मी थांबतो। बेस्ट ऑफ लक। धन्यवाद।